Hello and welcome all students once again. Today we are going to start the examples. But first here we have to see the conversion. How to convert the nanometer into meter or meter into nanometer or picometer into meter or meter into picometer. Okay? आपण सुरुवातीला पाहणार आहोत की picometerचं conversion meter मध्ये कसं करतात किंवा meterचं conversion picometer मध्ये कसं करतात. जर तुम्हाला एखादा problem दिलेला आहे एक्झाम्पल दिलेला आहे त्या एक्झाम्पल मध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे पिकोमीटर मध्ये आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याला तुम्हाला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे मग तुम्ही ते कसं कन्वर्ट करणार आहात. किंवा एखादी व्हॅल्यू मीटर मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला पिकोमीटर मध्ये कन्वर्ट करायला सांगितलेली आहे विचारलेली आहे तर तुम्ही त्याला कन्वर्ट कसं करणार आहात. ओके तर बघा त्यासाठी मी तुम्हाला काही या ठिकाणी फॉर्म्युला लिहून देतो आहे आणि तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला इझिली कन्वर्ट करता येईल. बघा 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1 × 10⁻⁹ meter. 1 meter is equal to 1 × 10⁹ nanometer. याचा अर्थ काय होतो बघा एखादी व्हॅल्यू जर तुम्हाला नॅनोमीटर मध्ये दिलेली आहे तुम्हाला मीटर मध्ये कन्वर्ट करायला विचारलेली असेल तर तुम्ही त्या व्हॅल्यूला 10⁻⁹ ने मल्टीप्लाय करा म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू ती कशामध्ये मिळेल मीटर मध्ये मिळेल. पण जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू मीटर मध्ये दिलेली आहे आणि नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करायला विचारली तर तुम्हाला त्या व्हॅल्यूला फक्त 10⁹ ने मल्टीप्लाय करावं लागेल म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू नॅनोमीटर मध्ये मिळेल. ओके नेक्स्ट 1 picometer इज इक्वल टू 1 × 10⁻¹⁰ meter. 1 meter is equal to 1 × 10⁻¹⁰ picometer. याचा अर्थ काय होतो बघा जर एखादी व्हॅल्यू तुम्हाला पिकोमीटर मध्ये दिलेली आहे आणि त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायला विचारलं तर तुम्ही काय करणार आहात त्या दिलेल्या व्हॅल्यूला 10⁻¹⁰ ने मल्टीप्लाय करून टाका तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट कशामध्ये मिळेल मीटर मध्ये. जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू मीटर मध्ये दिलेली असता पिकोमीटर मध्ये कन्वर्ट करायला सांगितलेली आहे तर तुम्ही काय करणार आहात दिलेल्या व्हॅल्यूला 10⁻¹⁰ ने मल्टीप्लाय कराल म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू पिकोमीटर मध्ये मिळेल. असं एक आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो. दी वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज 600 नॅनोमीटर एक्सप्रेस दी वेव्हलेंथ इन मीटर एक्सप्रेस दी वेव्हलेंथ इन मीटर. बघा हे एक एक्झाम्पल आहे आणि या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला म्हटलंय द वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज 600 नॅनोमीटर अँड एक्सप्रेस द वेव्हलेंथ इन मीटर. तुम्हाला ती वेव्हलेंथ मीटर मध्ये एक्सप्रेस करायची आहे. मग तुम्ही कसं याला सॉल्व करणार आहात हे प्रॉब्लेम मी सॉल्व करतो आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल जर मी नेक्स्ट असा प्रॉब्लेम तुम्हाला दिला तर. बघा तुमच्याकडे वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट आहे. तुम्ही या ठिकाणी लिहिलंय वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज इक्वल टू 600 नॅनोमीटर. मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं की जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू नॅनोमीटर मध्ये दिलेली आहे त्याला मीटर मध्ये कधी कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात सिंपल त्या व्हॅल्यूला 10⁻⁹ ने मल्टीप्लाय करा तुम्हाला व्हॅल्यू कशामध्ये मिळेल मीटर मध्ये मिळेल. मग तुम्ही या ठिकाणी लिहिलेली आहे तुम्हाला अशी व्हॅल्यू दिली तुम्ही लिहिली 600 नॅनोमीटर. तुम्ही हा फॉर्म्युला इथे लिहायला विसरू नका. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हा फॉर्म्युला का बरं लिहिणार आहात कारण नॅनोमीटरचं कन्वर्शन तुम्हाला मीटर मध्ये करायला विचारलं म्हणून नॅनोमीटर टू मीटर चा फॉर्म्युला तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1 × 10⁻⁹ meter. आणि त्या ठिकाणी तुम्ही 600 नॅनोमीटर लिहिला होता
स्टेटमेंट असं च्या असं लिहा, वेवलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज 600 नॅनोमीटर. या ठिकाणी काय करणार आहात तुम्ही, 600 इंटू मी काय म्हटलं नॅनोमीटर मध्ये व्हॅल्यू दिली असेल त्या व्हॅल्यूला कशानं मल्टीप्लाय करा, 10^-9 वन नॅनोमीटर. नॅनोमीटरच्या जागी काय लिहा फक्त 10^-9, काय लिहा 10^-9 मीटर. ओके 600 × 10^-9 मीटर झालं तुमचं व्हॅल्यू, मिळाली तुम्हाला, कन्वर्ट झालंय मीटर मध्ये. ओके तुम्हाला याला जर अजून शॉर्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 600 म्हणजे काय, 6 × 10^2, 600 मीन्स व्हॉट हियर, 6 × 10^2, पुन्हा 10^-9 जसा होता तसा लिहिलाय आपण इथे मीटर. लक्ष द्या, 10^2 × 10^-9 जेव्हा कधी दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असते तेव्हा त्याच्या पॉवर पॉवर मध्ये ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होत असते. मग या ठिकाणी काय होणार आहे, 2, या ठिकाणी मायनस आहे 9, 2 − 9 काय होणार आहे, 6 × 10^2 − 9 − 7 मीटर. हे तुमचं लास्ट आन्सर झालं, कळालं. चला नेक्स्ट एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. द वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज, या ठिकाणी मी म्हणतो आहे वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज 200 नॅनोमीटर. तुम्ही काय करणार आहात सिंपल यामध्ये, इथे ऑरेंज येलो लाईट ची वेव्हलेंथ 200 नॅनोमीटर आहे, म्हणजे या ठिकाणी आपण रब करूया 200 नॅनोमीटर आहे. तर मग आपण इथे काय म्हणणार आहोत, द वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज 200 नॅनोमीटर. या ठिकाणी आपण 200 जसाच्या तसाच लिहिलाय, नॅनोमीटर नॅनोमीटर म्हणजे 10^-9 मीटर, म्हणून आपण काय करणार आहोत या नॅनोमीटरच्या जागेवर 10^-9 मीटर असं लिहून ठेवणार, −9 मीटर. ओके झालं आपण. परंतु याला जर आपल्याला शॉर्ट करायचं असेल तर तुम्ही लिहू शकता 200 म्हणजे 2 × 10^2 −9 मीटर. मी सांगितलंय तुम्हाला जेव्हा कधी दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असते तेव्हा त्याच्या पॉवर पॉवर मध्ये तर ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असते. 2 − 9, 2 × 10^2 − 9 काय होणार आहे, −7 मीटर. किती होणार आहे, 2 × 10^-7 मीटर. ओके नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण एखादं. द रेडियस ऑफ सोडियम एटम इज 1.57 × 10^-2 picometer convert this into meter. बघा तो काय म्हणतो आहे की सोडियम ऍटमची जे रेडियस आहे ते 1.57 × 10^-2 पिकोमीटर आहे आणि त्याला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटर मध्ये. मगाची स्ट्रिक तुम्हाला युज करायची आहे. तुम्ही काय करणार आहात, ती याला या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे, पिकोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये विचारलेलं आहे, पिकोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये. मग पिकोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये साठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे पिकोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये. आपण या ठिकाणी याला लिहिणार आहोत 1 picometer इज इक्वल टू 1 × 10^-12 मीटर. याला एक बॉक्स करणार आहोत. ओके नंतर तुम्ही लिहिणार आहात खाली रेडियस ऑफ सोडियम ऍटम इज
1.57 into 10 to the power minus 2 picometer. ओके तुम्हाला याला कशाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे मीटर मध्ये. मग तुम्ही काय करणार आहात पुढे 1.57 into 10 to the power minus 2 ही व्हॅल्यू अशीच लिहायची. फक्त चेंज काय करायचा या पिकोमीटरच्या जागेवर आपल्याला काय लिहायचं आहे 10 टू दी पॉवर मायनस 12 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 12 मीटर चालाय का. ओके परंतु याला व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. मग तुम्ही काय करणार आहात 1.57 इंटू मी आधी मगाशी सांगितलंय तुम्हाला जेव्हा कधी दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असते तेव्हा त्याच्या पॉवर पॉवर मध्ये एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असते असं मी कावर नाही म्हणत असतो. याचा अर्थ असा होतो की त्याच्या पॉवर पॉवर मध्ये कधीच मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन होत नसते म्हणजेच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असते. इंटू 10 टू दी पॉवर मायनस 2 मायनस 12 काय होत असते मायनस 2 मायनस 12 मायनस 14 मीटर. ओके हे तुमचं लास्ट आन्सर आहे म्हणजे रेडियस ऑफ सोडियम ऍटम इज हा तुम्हाला कशामध्ये मिळालेला आहे मीटर मध्ये. कशामध्ये मिळालेला आहे मीटर मध्ये. ओके या ठिकाणी आपण व्हॅल्यू चेंज करू बघू दुसरं घेऊ बघा झालंय. रेडियस ऑफ सोडियम ऍटम इज 6.46 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 6 मीटर. कशामध्ये कन्वर्ट करायला विचारलेलं आहे पिकोमीटर. कशामध्ये कन्वर्ट करायला सांगितलेला विचारलेला आहे पिकोमीटर. ठीक आहे तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात बघा तुमच्या तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे मीटर मध्ये आणि कशा मध्ये कन्वर्ट करायची आहे पिकोमीटर मध्ये. मग मीटर टू पिकोमीटर चा काय फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1 मीटर इज इक्वल टू 1 × 10⁻¹² पिकोमीटर. हा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे आणि हे सर्व तुम्हाला लक्षात पाठ करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे हे सर्व फॉर्म्युला त्यावेळेला हे सॉल्व्ह करता येईल. बघा तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे रेडियस ऑफ सोडियम ऍटम इज 6.46 × 10⁻⁶ मीटर दिलेली आहे. तुम्ही व्हॅल्यू लिहिली तुम्हाला त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे पिकोमीटर मध्ये. तुम्ही इथे काय करणार आहात ही व्हॅल्यू लक्षात घ्या ही व्हॅल्यू ऍज इट इज अशीच तुम्हाला लिहायची 6.46 × 10⁻⁶ ही व्हॅल्यू अशीच लिहायची. फक्त आपल्याला काय करायचं आहे या मीटरच्या ठिकाणी 10⁻¹² पिकोमीटर आपल्याला टाकायचं आहे. ओके या मीटरच्या जागी काय टाकायचं आहे 10⁻¹² पिकोमीटर 10⁻¹² पिकोमीटर. आता काय करणार आहात 6.46 × काय म्हटलं या ठिकाणी कुठली ट्रिक वापरणार आहात जेव्हा कधी दोघांच्या मध्ये दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन तेव्हा पॉवर पॉवर मध्ये ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मायनस 6 प्लस 12 प्लस 6 प्लस 6 पिकोमीटर 6.46 × 10⁻⁶ पिकोमीटर. ओके हे तुमचं लास्ट आन्सर ठीक आहे. यामध्ये असे बऱ्याच प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल्स घेता येतात व्हॅल्यू चेंज करून जसं मग अशी मी तुम्हाला सांगितलं वेव्हलेंथ ऑफ ऑरेंज येलो लाईट इज त्या ठिकाणी रेड लाईट सुद्धा येऊ शकतो त्याची एक वेगळी वेव्हलेंथ दिलेली असेल. जर तुम्हाला 1 नॅनोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये करता येते म्हणजे 1 मीटरचं कन्वर्शन 1 नॅनोमीटर मध्ये करता येते 1 पिकोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये 1 मीटरचं कन्वर्शन पिकोमीटर मध्ये असं एखादा प्रॉब्लेम विचारू शकते की एक काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू पिकोमीटर मध्ये दिलेली आहे आणि त्याचं कन्वर्शन तुम्हाला नॅनोमीटर मध्ये करायला विचारलेलं किंवा नॅनोमीटरची मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे आणि पिकोमीटर मध्ये कन्वर्शन करायला विचारलं आहे तर तुम्ही कसं करणार आहात. मग म्हणणार की असा आमच्याकडे तर फॉर्म्युला असा नाहीच आहे तर तुम्ही काय करणार आहात पिकोमीटरचं कन्वर्शन आधी मीटर मध्ये करा. पिकोमीटरची व्हॅल्यू दिलेली आहे नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करायला विचारलं तर पिकोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये करा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे नंतर मीटरचं कन्वर्शन नॅनोमीटर मध्ये करा. ओके ठीक आहे. नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण अशा पद्धतीचे नेक्स्ट फॉर्म्युले पाहणार आहोत त्यावरती नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत स्टेप बाय स्टेप जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे.